किचन फैक्ट्री मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला एक वाटी वाटाण्यापासून आणि दोन कच्च्या बटाट्यापासून हेल्दी आणि युनिक रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी तुम्ही बनवून फ्रीज मध्ये 2 ते 3 दिवस आरामशीर ठेवू शकता आणि आयत्या वेळेला फ्राई करून खाऊ शकता। ही रेसिपी कोणती त्यासाठी व्हिडिओ पुन्हा बघा। चला तर मग आपण सुरुवात करू। अच्छा रेसिपी साठी इथे मी एक वाटी वाटाणे घेतलेले आहे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला बटाटे एका किसणीने किसून घ्यायचे आहे। बटाटा आपला किसून झालेला आहे। आता आपण वाटाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे जाडसर आपण त्याची भरड काढून घेऊ। या पद्धतीने वाटाणे आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। आता हे वाटाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मिक्स करायच्या आधी आपल्याला ह्या बटाट्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, म्हणजे हा बटाटा आपल्याला एकदम कोरडा करून मिक्स करायचा आहे। त्यासोबतच इथे मी साहित्य घेतलेले आहे, एक छोटा कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लिंबू, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। बटाट्यातलं आपलं सगळं पाणी काढून झालेलं आहे। आता घेतलेलं सगळं साहित्य आपण यामध्ये टाकून घेऊ। सगळं साहित्य आपलं टाकून झालं की हाताने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला लगेचच याचे रोल तयार करून घ्यायचे आहे। हे रोल बनवण्यासाठी आपण रोजचं जे गव्हाचं पीठ मळून घेतो त्या प्रकारे मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही त्याऐवजी मैदा वापरला तरीही चालेल किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा वापरला तरीही चालेल। आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। हे पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं, जेणेकरून आपण बटाटा आणि वाटाण्याचं मिश्रण जेव्हा एकत्र करू तेव्हा लगेच आपल्याला ते रोल बनवता येतील। त्यामुळे आधी पीठ मळून ठेवा आणि नंतरच तुम्ही मिश्रण एकत्र करून घ्या। आपली पोळी लाटून झालेली आहे। आता हे मिश्रण आपण त्यावर व्यवस्थित पसरून घेऊ। या पद्धतीने आपल्याला भरपूर असं मिश्रण यामध्ये पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बटाटा किंवा वाटाण्याऐवजी तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल यामध्ये ऍड केल्या तरीही चालतील। चपातीवर आता आपण भरपूर सारं मिश्रण यामध्ये आपण पसरून घेतलेलं आहे। आता या चपातीचा आपल्याला या पद्धतीने असा रोल बनवून घ्यायचा आहे। चपाती लाटताना खूप अशी पातळ आपल्याला चपाती लाटायची नाही आहे आणि खूप जाडसरही नाही। नॉर्मल आपण रोजची चपाती जशी लाटतो त्याच पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे। या पद्धतीने बघू शकता तुम्ही, हळूहळू हळूहळू आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे। रोल आपला मस्त बनवून तयार आहे। आता या रोलच्या अशा दोन्ही कडा व्यवस्थित थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या आणि एक प्रत पीठ आपल्याला चाकूने काढून घ्यायचं आहे आणि हा रोल आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेऊ। रोल आपले बनवून तयार झालेले आहेत। इथे मी एका चाळणीला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले बनवलेले रोल ठेवून घेतलेले आहेत आणि एका कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे, एकदम खळखळून उकळून घेतलेलं आहे। आता त्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट आपले रोल लो टू मेडियम फ्लेमवर पाफून घ्यायचे आहे। 20 मिनिट झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आणि ही चाळण आपण साईडला काढून ठेवू आणि आपले रोल पूर्णपणे थंड आपले रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत। थंड झाल्यानंतर आपले रोल एकदम इजीली निघतात, हे बघा तुम्ही बघू शकता। मस्त रोल तयार झालेले आहेत। आता आपण ते कट करून घेऊ। आपल्या रोलला मस्त फिनिशिंग येण्यासाठी आपण साईडचे थोड्याशा कडा
कट करून घेऊ। आणि मी इथे या रोलचे फक्त दोनच तुकडे करणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेतले तरी चालेल। आता मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्या पॅन मध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेणार आहे। मी हे रोल शॅलो फ्राई करणार आहे। तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही हे रोल फक्त स्टीम करून खाल्ले तरीही खूप छान लागतात। तेल थोडंसं गरम झालं की आपण तयार केलेले रोल यामध्ये टाकून घेऊ आणि मग ते दोन्ही साईडने खरपूस हे रोल आपण फ्राई करू। 2 मिनिट झालेले आहे। एका साईडने आपण चेक करून घेऊ। हे बघा मस्त खरपूस आपला रोल फ्राई झालेला आहे। आता आपण दोन्ही रोल पलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडनेही याच पद्धतीने मस्त फ्राई करून घेऊ। दुसऱ्या साईडने आपले रोल मस्त फ्राई झालेले आहेत। हे बघा आता हे रोल मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व करून घेते। लहान मुलांना तुम्ही अशी रेसिपी बनवून दिली तर ते नक्कीच आवडीने खातील आणि मोठे सुद्धा। त्यामुळे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चवीलाही खूप मस्त लागते आणि तुम्ही बनवल्यानंतर कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। अशाच चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।